माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत नेरे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचं भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन झालं. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत पनवेल विधानसभा मतदारसंघात विविध विकासाची कामे सुरू आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार विकास निधीमधून नेरे येथील सरकारी हॉस्पिटल ते तेजस जाधव यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचं भूमिपूजन तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झालं. यावेळी पनवेल पंचायत समिती सदस्य राज पाटील, नेरे ग्रामपंचायतीच्या सरपंच राजेशी म्हस्कर, माजी सरपंच वासुदेव गवते, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश घाडगे, वर्षा पाटील, एकनाथ पाटील, गोपीनाथ पाटील, निलेश पाटील, राम पाटील, कृष्णा मगर, गजानन पाटील, दीपक पाटील, मंगेश जाधव, सुनील गायकवाड, नेरे जिल्हा परिषद युवा मोर्चा अध्यक्ष सागर पाटील, हर्षल पाटील, सुनील दौंड, शैलेश बंगलेकर, आनंद यादव, प्रीती आडाव, सुधा पाटील, विश्वास भोसले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या स्थानिक विकास निधीमधून रस्त्याच्या कामाचा ऑपरेट करण्याच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी मान्य सरपंच मॅडम यांच्या उपस्थितीत त्यामध्ये वासुदेव भाऊ आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, मंडळी राज पाटील, रोशन पाटील आणि सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आपण आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं करत आलेलो आहोत आणि नेरे पंचायत समितीमध्ये सुद्धा आणि नेरे जिल्हा परिषदमध्ये सुद्धा अनेक विकासाची कामं आपण या निमित्तानं माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण करत आलेलो आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज नेरे गावामध्ये हे दोन रस्ते आहेत, त्या दोन्ही रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे अशा ठिकाणी मी जाहीर करतो. आणि आपली जी काही विकासाची कामं आहेत ती कामं आमच्यापर्यंत पोहोचवा. संजय पाटील जे आपल्या या भागाचे नेते आहेत, तालुक्याचे सुद्धा उपाध्यक्ष आहेत, ते आमच्यापर्यंत सर्व कामं पोचवत असतात. आपण मंडळीसुद्धा जर येऊन पोचवलं तर लवकरात लवकर सकाळी विकासाची कामं जी राहिली असतील ती या माध्यमातून आपण करण्यासाठी तयार आहोत. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्वांच्या समोर हे भूमिपूजन झालं त्याचा खऱ्या अर्थानं आनंद वाटतो की गाव लोकांच्या लोकांना माहीत झालं पाहिजे पण काम कुठून निघालं आहे, कसं निघालं आहे, काम चांगले झाले पाहिजे. काम चांगलं व्हावं म्हणून कॉन्ट्रॅक्टरने प्रयत्न करणं गरजेचं आहे, परंतु गावातील लोकांनी सुद्धा कामावर जर सरकारी काम आहे सरकारी पद्धतीने होऊ दे असं न करता आपलं काम आहे आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीची एक विनंती आपण सर्वांना करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.